नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एकदम अत्यंत आनंदाची बातमी कारण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या रुपयाच्या पॅकेजमधील पैसे पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय झालेला आहे एकदम आनंदाची बातमी मित्रांनो तर मित्रांनो सर्वात अगोदर ही रक्कम कोणाला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट नवी मिळत राहतील मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जे बोलून दाखवले होते दिवाळीच्या अगोदर रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असणार अगदी तसेच होणार आहे म्हटले तसे त्यांनी करून दाखवले आता या तारखेला म्हणजेच या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून जाहीर केलेल्या दहा हजार कोटी रुपयाच्या पॅकेजमधील पैसे पहिल्या टप्प्यात वाटण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो आपण तो वारही जाहीर झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी अगोदरच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तर पुरवण्याचा शब्द दिला होता तसे त्यांनी करून दाखवले आता लवकरच शेत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट टाकल्या जाईल तर बघा मित्रांनो काय आहे अपडेट बघा तर मित्रांनो ठाकरे सरकारने एकदम आनंदाची बातमी दिली आहे मुख्यमंत्री साहेब ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या दहा हजार कोटी रुपयाच्या पॅकेजमधील पहिल्या टप्प्यात सोमवारपासून थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे रक्कम तर ही रक्कम बघा कोणत्या जिल्ह्याला आधी मिळणार आहे ते बघूया तर मित्रांनो ही रक्कम सोमवार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी अगोदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना पुरवण्याचा शब्द दिला होता अगदी तसेच झाले ही रक्कम सोमवारी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो एक कळकळीची विनंती कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती होईल आणि हा याचा लाभ मिळतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाईव्ह यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र